धान्य दे काली आए धन धान्य दे जोड़ते मनाची नाते हमची माते हमची माणस नमस्कार, आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. दर्शक हो, आपले बरेच शेतकरी बांधव कांदा या पिकाची लागवड करतात, कारण व्यापारिक दृष्ट्या हे पीक खूप महत्वाचं आहे आणि आपल्या भारतीयांच्या आहारात तर कांद्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. तसंच उत्पादनाच्या बाबतीत आपण जर विचार केला तर इतर राज्यांच्या तुलनेत आपल्या महाराष्ट्रामध्ये या पिकामध्ये अग्रस्थानी आहे. पण या पिकाची लागवड केल्यानंतर यावर काही वेगवेगळ्या प्रकारचे रोग येतात, तर हे रोग आपण कसे ओळखावे आणि यावर आपल्याला कशा पद्धतीनं नियंत्रण मिळवता येईल यासाठी आजच्या कार्यक्रमात जाणून घेऊयात कांदा पिकावरील रोग आणि त्याचे व्यवस्थापन याविषयी. आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील वनस्पती रोगशास्त्र विभाग कृषी महाविद्यालय नागपूर इथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉ मोहन पाटील. सर नमस्कार. नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद मॅडम. सर, आज आपण या पिकाविषयी, अलीकडे आपण बघतोय की या पिकावर वेगवेगळ्या प्रकारचे रोग येतात, तर हे रोग आपण कशा प्रकारे आपल्याला ओळखता यावे तर याविषयी आपण बोलूयात. तर सगळ्यात आधी असं सांगा की कांद्याची जी रोपवाटिका असते, तर या रोपवाटिकेमध्ये कोणता रोग येतो आणि त्यावर आपल्याला कशा पद्धतीनं नियंत्रण मिळवता येईल? फार चांगला प्रश्न विचारला मॅडम आपण. कांद्याची जेव्हा लागवड करतात तेव्हा आपण गादी वाफे तयार करतो आणि गादी वाफ्यामध्ये बियाण्याची लागवड करतो, बियाणे लावतो आणि बियाणे लावल्यानंतर आपण त्याला पाणी देतो. त्याच वेळीस कांद्यामध्ये जमिनीमध्ये त्या वाफ्यामध्ये काही जमिनीमध्ये वास्तव्य करत असलेल्या बुरशी आहेत, त्या बुरशी सुद्धा त्याला पाणी दिल्यानंतर त्या ऍक्टिव्ह होतात आणि आपण जे बी लावतो त्या बियावरती त्या अतिक्रमण करतात, त्याच्यावरती त्याचा प्रादुर्भाव होतो आणि जमिनीच्या वर यायच्या आधीच त्या बियाण्यावरती या बुरशीचा प्रादुर्भाव होतो, त्यामुळे ते बी आतमधल्या आतमध्येच सडते आणि त्याच्यापासून आपल्याला सीडलिंग मिळत नाही किंवा त्याच्यापासून आपल्याला रोप मिळत नाही. कधी कधी रोप जमिनीच्या वर आल्यानंतर या बुरशीचा प्रादुर्भाव होतो आणि जमिनीच्या 1 ते 1.5 सेंटीमीटर वर तिथे त्या जमिनीचं रोपटं मऊ होतं आणि रोप कोलमडतात, म्हणून याला रोप कोलमडणे नावाचा रोग असं म्हणतात. तर ही जमिनीमध्ये वास्तव्य करीत असलेली बुरशी एकदा का त्याच्यावरती अटॅक केला आणि त्याच्यावरती असा प्रादुर्भाव जर झाला तर मग आपण त्या रोपाची रोप कोलमडणे नावाच्या रोगाची आपण रोकथाम करू शकत नाही. म्हणून अशी रोपं मरू नये त्या दृष्टिकोनातून आपल्याला आधीच काही दक्षता घ्यावी लागणार आणि अशा रोपांना आपल्याला वाचवायचं असेल, अशा महाभयानक रोगापासून जर आपल्याला वाचवायचं असेल तर बीज प्रक्रिया करणे अत्यावश्यक असते. जेव्हा आपण जे बी वापरतो रोपांमध्ये जे बी टाकतो त्या रोपांना बीज प्रक्रिया करणे अत्यंत महत्वाचे असते. त्याच्याकरता आपण थायरम 2 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास जर आपण बीज प्रक्रिया केली आणि नंतर जर लावलं तर आपण या रोगाचा रोकथाम करू शकतो. त्याचप्रमाणे ही जमिनीमध्ये बुरशी बरेच काळपर्यंत असते. मागच्या वर्षीचे जे काही पिकाचे अवशेष असतील, रोगट अवशेष असतील, ते जमा करून जाळून नष्ट करणे हा सुद्धा एक त्याच्यावरती प्रभावी उपाय आहे. त्याचप्रमाणे आपण जैविक पीक संवर्धनाचा जर वापर केला, उदाहरणार्थ ट्रायकोडर्मा नावाची बुरशी आहे, ती पण बुरशी जमिनीतच असते आणि ही बुरशी हे जी हानिकारक बुरशी आहे या बुरशीवरती ती अतिक्रमण करून या बुरशीला फस्त करते, पर्यायाने आपल्या या रोगाचा चांगल्या प्रभावीपणे आपण नियंत्रण करू शकतो. आणि हा रोप कोलमडणे नावाचा रोग जो आहे हा बऱ्याच पिकांमध्ये येतो, कांद्यामध्येच नाही तर ज्या ज्या पिकाची आपण रोपवाटिका तयार करतो त्या सर्व रोपवाटिकेमध्ये हा रोप कोलमडणे नावाचा रोग येतो आणि बऱ्याच पिकांमध्ये येतो, मिरचीमध्ये येतो, वांग्यात येतो, कॅबेज, कॉलीफ्लॉवर,
फूलकोबी पत्ताकोबी किंवा इव्हन आपलं जेव्हा संत्रा लावतो त्याची जेव्हा आपण सीडलिंग तयार करतो तेव्हा तिथे पण फाटोकथोरा नावाची बुरशी येते. आणखी फुलांचे झाडं असतात, सागाचे झाडं असतात, त्याचे जेव्हा आपण रोपवाटिका तयार करतो या सगळ्या रोपवाटिकांमध्ये अशा प्रकारचा रोग उद्भवतो. त्यामुळे आपण या अशा हानिकारक रोगांपासून जर आपल्याला संरक्षण करायचं असेल तर सगळ्यात साधी आणि फार महत्वाची उपयुक्त अशी उपाययोजना म्हणजे सॉइल सोलरायझेशन करणे अत्यावश्यक असते. सॉइल सोलरायझेशन म्हणजे काय, कोणताही शेतकरी साध्या पद्धतीने ते आपल्या उपयोगात आणू शकतात. आणि त्याच्याकरता आपल्याला ज्या ठिकाणी आपल्याला नर्सरी करायची असेल त्या नर्सरीला दोन दिवस चांगलं भरपूर पाणी द्यायचं, उन्हाळ्यामध्ये दोन दिवस चांगलं भरपूर पाणी द्यायचं. त्याच्यामुळे त्या जमिनीमध्ये जे काही अशी हानिकारक बुरशी असेल किंवा जे काही लार्वीज असतील त्याचे काही अवशेष असतील, सूत्रकृमी असतील जमिनीमध्ये वास्तव्य करत असलेले, ते सगळे ऍक्टिव्ह होतील पाणी दिल्यामुळे. आणि त्याच्यामुळे ते ऍक्टिव्ह झाले की त्याची वाढ होईल आणि नंतर जमिनीला जेव्हा वापसा येतो त्यावेळेस त्याच्यावरती पॉलिथिन शीट, त्या पॉलिथिन शीटचा साईज पण अत्यंत महत्वाचा आहे. तो 100 मायक्रॉन किंवा 100 ते 150 मायक्रॉन जाडीची जर आपण पॉलिथिन शीट वापरली तर त्याच्यामुळे आपल्याला त्या जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे सौर ऊर्जा संस्कृत करता येईल आणि त्याच्यामुळे या जमिनीचं तापमान 10 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढतं आणि त्याच्यामुळे ते टेम्परेचर वाढल्यामुळे ज्या जमिनीमध्ये ही जी हानिकारक बुरशी आहे या बुरशीला आपण चांगलं प्रभावीपणे नियंत्रण करू शकतो किंवा या टेम्परेचर वाढीमुळे ह्या सगळ्या हानिकारक बुरशी चांगल्या प्रकारे त्या मारल्या जाऊ शकतात आणि ती जी जमीन आहे ती डिसीज जे रोग येतात ते रोगकारक जी बुरशी आहे तिला नष्ट करता येते. बरं, म्हणजे एकूणच लागवडीपासून आपण जर योग्य व्यवस्थापन केलं तर नक्कीच आपण या रोगांवर मात करू शकतो, या रोगांपासून आपण चांगल्या प्रभावी पद्धतीने मात करू शकतो. सर, कांदा या पिकावर अजून एक महत्वाचा रोग असतो तो म्हणजे जांभळा करपा, तर याची लक्षणं कोणती आहेत आणि त्यावर नियंत्रण कसं मिळवलं पाहिजे आपण? हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणि या पिकांमध्ये हा जांभळा करपा नावाचा रोग प्रादुर्भावाने जिथे जिथे कांद्याची लागवड केली जाते त्या सर्व क्षेत्रामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव आढळतो आणि हा रोग बियाण्यापासूनच येतो. पण जेव्हा रोगट बियाणं असेल किंवा रोगट मागच्या वर्षीचे रोगट बियाणे जर वापरले असेल तर त्या बियाण्याद्वारे सुद्धा हा रोग आपल्या शेतामध्ये येतो. आणि याचं प्रमुख लक्षण म्हणजे आपल्या रोपाच्या पानावरती लांबट खुलगट गोलाकार आकाराचे पांढरट ठिपके पडतात आणि त्या ठिपक्यावरती नंतर जांभळ्या रंगाचे ठिपके पडतात, त्याच्यावरूनच आपण याला जांभळा करपा असं म्हणतो. आणि हे ठिपके सुरुवातीला 1-2 ठिपके येतात, मग पानावरती बरेचसे ठिपके येतात. या ठिपक्यांमुळे तो पान पूर्ण करपून जातो आणि वाळतो आणि खाली पडतो. आणि त्याचप्रमाणे सेकंडरी याचं जे इन्फेक्शन आहे ते इन्फेक्शन त्याचे जे स्पोर्ट्स असतात या रोगाचे या बुरशीचे ते स्पोर्ट्स हवेद्वारे दुसऱ्या चांगल्या हेल्दी झाड्यावरती पडतात, हेल्दी पानावरती पडतात आणि त्याच्यामुळे तिथे पण हा रोग होतो आणि त्या पूर्ण झाडाची जी पात आहे त्या कांदा पिकाची जी पात आहे ते पूर्ण जडल्यासारखी होते, पाने करपतात आणि ते पिकाचं उत्पादन देण्याची क्षमता फार कमी होऊन जाते आणि त्याच्यामुळे कांद्याची वाढही कमी होते. अशा प्रकारे या पिकाचं नुकसान होतं. बरं, म्हणजे एक पसरत जातो. आणि हा जो रोग आहे हा रोगामध्ये हवामानाचा खूप प्रभाव पडतो. याच्यामध्ये जर 10 ते 20 डिग्री सेल्सिअस तापमान असेल आणि हवेमध्ये आर्द्रता जर जास्त असेल, जवळजवळ 80 ते 90% जर हवेमध्ये आर्द्रता असेल, तर अशा परिस्थितीमध्ये या रोगाचा प्रसार फार मोठ्या प्रमाणामध्ये पिकावरती होतो आणि लगेच थोड्या अवधीमध्ये हा बऱ्याच प्रमाणामध्ये अतिशय उग्र रूप धारण करू शकतो. आपण जांभळा करपा कसा येतो आणि त्याची लक्षणं काय याबद्दल सांगितलं, म्हणजे एक प्रकारे ओळख आपण सांगितली. तर कांदा पिकावर दुसरा करपा म्हणजे काळा करपा सुद्धा येतो. मॅडम, या रोगाचं नियंत्रण कसं करायचं हे आपण बघूया आधी. बरं, चालेल. तर हा जो रोग आहे हा रोग शेतामध्ये दिसता क्षणी आपल्याला फवारणी करायची आहे. कारण एकदा जर रोग आला आणि तो त्याला अनुकूल वातावरण मिळालं की हा खूप झपाट्याने शेतामध्ये पसरतो, त्याच्यामुळे रोग दिसता क्षणीच आपल्याला फवारणी करावी लागेल. त्याच्याकरता आपल्याला 25 ग्रॅम मॅनकोजेब किंवा 20 ग्रॅम कार्बेंडाझिम किंवा 20 ग्रॅम क्लोरोथॅनोलिन
ज्याला आपण कवच असं म्हणतो या बुरशीनाशकाची जर आपण फवारणी केली तर हा रोग आपल्याला या रोगाचा प्रभावीपणे नियंत्रण करता येतं. बरं, आणि ही फवारणी साधारण कितीदा करायला हवी? रोगाची तीव्रता बघून ही आपण फवारणी करायला पाहिजे. जर कमी रोग असेल तर आपण एका फवारणीमध्ये पण कंट्रोल होतो, पण त्याला जर अनुकूल वातावरण असेल आणि जास्त प्रमाणामध्ये जर पानावरती ठिपके पडलेले असतील त्यावेळेस मात्र आपल्याला 2 ते 3 फवारण्या 10 ते 15 दिवसाच्या अंतराने आपल्याला करणं आवश्यक आहे. बरं, आणि कांदा पिकावर दुसरा करपा म्हणजे काळा करपा सुद्धा येतो, तर या काळा करपा जो येतो त्याची लक्षणं कोणती आणि त्यावर नियंत्रण कशा पद्धतीनं करावं? एकदम चांगला प्रश्न विचारला मॅडम. काळा करपा सुद्धा हा तेवढाच भयानक रोग आहे आणि खरीप पिकामध्ये हा आर्जवून आपल्या पिकांमध्ये येतो आणि हा कोलोटेटिकम ग्रोरोस्प्रॉइड नावाच्या बुरशीमुळे येतो. याच्यामध्ये झाडाच्या पानावरती खुलगट ठिपके येतात, खुलगट राखाडी रंगाचे ठिपके येतात आणि त्याच्यावरती नंतर बारीक गोलसर रंगाचे उठावदार ठिपके त्याच्यावरती येतात आणि नंतर या ठिपके अतिशय प्रमाणामध्ये आल्यामुळे ते पूर्ण पान करपत आणि मध्ये कधी कधी वाकतं आणि अशा प्रकारे एका आधी एक पान इन्फेक्टेड होतं, त्याच्यानंतर एका पानापासून मग दुसरं पान होतं आणि असे बरेचसे पानं पसरत जातात आणि हा रोग अशा प्रकारे पसरला की कांद्याचं बऱ्याच प्रमाणामध्ये नुकसान होतं. बरं, मग यावर नियंत्रण कसं मिळवता येईल? याचं नियंत्रण करायचं असेल आपल्याला तर आपण कार्बन डायझिन 10 ग्रॅम, ऍक्च्युली 10 ग्रॅम आपण रिकमेंडेड आहे पण राष्ट्रीय कांदा आणि लसूण विभाग आहे त्या विभागाने एक शिफारस केलेली आहे की कार्बन डायझिन हे 20 ग्रॅम पर्यंत कार्बन डायझिन आणि मॅनकोझेब 25 ग्रॅम मॅनकोझेब 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन जर याची फवारणी केली तर या रोगाचं आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण करता येतं. बरं, म्हणजे आपण एकूणच जांभळा करपा आणि काळा करपा याविषयी सांगितलं, त्याची ओळख सांगितलीत. या व्यतिरिक्त कांद्यावर पांढरी सड सुद्धा येत असते, तर त्याची लक्षणं कोणती आणि त्यावर नियंत्रण कसं करता येईल? कांद्यावरती पांढरी सळ हा जो रोग येतो हा रोग मुख्यतः स्क्लेरोसियम रॉसाइम नावाच्या बुरशीमुळे येतो आणि ही बुरशी जमिनीमध्येच वास्तव्य करत असते. जेव्हा आपण कांदा पीक लावतो त्यावेळेस ही जमिनीवरची बुरशी ऍक्टिव्ह होऊन ती जो आपला कांदा असतो त्या कांद्यावरती अतिक्रमण करते आणि कांद्याचे पानं जे असतात त्या पानावरती बुडाजवळ त्याचं इन्फेक्शन होतं, त्याच्यामुळे पूर्ण पाप जी असते ती पूर्ण पिवळी पडते आणि कालांतरानं ती वाढते. त्याचप्रमाणे त्या कांद्याच्या बुरख्याजवळ या बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे तिथे कापसासारखी पांढरी ग्रोथ आपल्याला पांढरी वाढ झालेली आपल्याला दिसून येते आणि कालांतराने त्याच्यावरती पांढरे राई सारखे दाणे तयार होतात, त्याला आपण स्क्लेरोशिया असं म्हणतो आणि हेच स्क्लेरोशिया त्याच्यामुळे ते म्हणजे त्या झाडाची मूळ आहेत ते मूळ सडतात आणि ही पांढरी बुरशी त्याच्यावरती वाढते, म्हणूनच आपण याला पांढरी सळ असं म्हणतो. आणि एकदा का पांढरी सळ त्याच्यामध्ये आली की आपलं कांदा पिकाचं बरंच नुकसान होतं. ही पांढरी सळ जर सुरुवातीला आली म्हणजे पुनर्लागवडीनंतर लगेच जर आली तर कांदा ज्या साईजचा झालेला असेल त्या साईजचा असला तरी तो सळतो आणि जर पांढऱ्या सळीचा प्रादुर्भाव हा जर नंतरच्या काळामध्ये आला म्हणजे कांद्याची पूर्ण वाढ झालेली असेल आणि त्याच्यानंतर जर त्याचा प्रादुर्भाव झालेला असेल पांढऱ्या सळीचा तर थोडीफार सळ होते, पण जेव्हा हा कांदा काढल्यानंतर आपण जेव्हा कांदा चाळीमध्ये टाकतो त्यावेळेस हळूहळू त्याची सळ सुरू होते आणि त्या कांद्याचं नुकसान होतं. बरं, आणि यावर नियंत्रण कसं मिळवता येईल, यासाठी काय उपाययोजना करावी? याकरता आपण जे रोपवाटिकेमध्ये जो रोप कलमडणे नावाचा रोग बघितला आहे त्याचप्रमाणे याची पण हा जमिनीमध्ये वास्तव्य करत असतो, त्याच्यामुळे ज्या जमिनीमध्ये मागील वर्षीचा पिकाचे रोगट अवशेष असतील ते सगळे गोळा करून जाळून टाकणे, त्याचप्रमाणे बीज प्रक्रिया करणे, ते थायरम 2 ग्रॅम किंवा कार्बन डायझिन 2 ग्रॅम प्रति किलो बियाणे जर लावून आपण याची बीज प्रक्रिया केली तर आपण हा रोग थांबवू शकतो. बरं सर, इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठे जाऊ नका, पाहत रहा आमची माती आमची माणसं हा कार्यक्रम. विश्रांतीनंतर आपणा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे.
सर आपण बोलत होतो पांढरी सड याविषयी आपण सांगितलंस आणि मला असं वाटतं की पांढरी सड ही सुद्धा घातक असते तर आपण जर योग्य व्यवस्थापन केलं तर नक्कीच त्यावरही आपण मात करू शकू. सर यानंतर कांदा पिकावर मुळकूज नावाचा सुद्धा रोग येतो तर त्याची लक्षणं कोणती आणि त्यावर कसं नियंत्रण मिळवता येईल. कांद्यावरती मुळकूज नावाचा जो रोग येतो हा सुद्धा एक महत्वाचा रोग आहे आणि हा रोग आपल्या पिकांमध्ये खरीप सीझनमध्ये जास्त प्रमाणामध्ये येतो आणि हा फुजेरियम ऑक्झिस्पोरम नावाच्या बुरशीमुळे येतो आणि ही बुरशी सुद्धा जमिनीमध्ये वास्तव्य करत असते. तर या बुरशीपासून सुरुवातीला जे बुडाच्या पानापासून खालच्या पानापासून याची सुरुवात होते आणि खालचे पानं सडतात आणि त्याच्यामुळे पानं पिवळे पडतात आणि नंतर गळतात. त्याचप्रमाणे या कांदा पिकाचे मुळं सुद्धा सडतात आणि हे मुळं किंवा हे झाड असं वरती अलगत उपडून आपल्या हातामध्ये येतं. त्याला काही जास्त जोर लागत नाही कारण याचे सगळे मुळं सडलेली असतात कुजलेली असतात. आणि या कांद्याचा जो हा कांदा जेव्हा आपण फोडून चिरला असता त्याच्यामध्ये आपल्याला राखाडी रंगाची बुरशी आपल्याला आढळून येते आणि तपकिरी रंगाचा कांदा होतो आणि आतमध्येच त्याची सड होते त्याच्यामुळे पिकांमध्ये अतिशय नुकसान होतं. तर या पिकाचं या रोगांपासून जर आपल्याला संरक्षण करायचं असेल तर हे जे सगळे बल्ब जेव्हा आपण लावतो तर हे बल्ब आपल्याला स्ट्रेप्टोसायक्लिन किंवा कार्बनडायझिम 2 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये कार्बनडायझिम घेऊन त्या पाण्यामध्ये जर आपण हे बल्ब लावले तर या रोगाचं रोकथाम करता येतं. त्याचप्रमाणे पिकाची फेरपालट करणे अत्यावश्यक असतं आणि जे मागील वर्षीचे जे पिकाचे अवशेष असतील ते सुद्धा नष्ट करणं आवश्यक असतं आणि अशा प्रकारे आपण या रोगाचं प्रभावीपणे नियंत्रण करू शकतो. बरं सर, यानंतर एक तपकिरी करपा सुद्धा नावाचा एक रोग असतो तर त्याची लक्षणं कोणती आहेत. तपकिरी करपामध्ये तपकिरी रंगाचे छोटे छोटे पानावरती ठिपके पडतात, खुलगट ते खुलगट ठिपके असतात आणि ते हळूहळू बऱ्याच प्रमाणामध्ये पानावरती पडल्यामुळे पानं सगळे याचे करपतात आणि जर फुलाच्या दांड्यावर सुद्धा अशा प्रकारचे ठिपके जर आले तर फुलाचा दांडा सुद्धा ज्या ठिकाणी ठिपके आले असेल तिथे ते फुलाचे दांडे मऊ पडतात आणि त्याच्यामुळे हे जे दांडे आहेत हे वाकतात, पानं पण वाकतात आणि त्याच्यामुळे या पिकाचं अतोनात नुकसान होतं. बरं, तर यावर नियंत्रण कसं मिळवता येईल आपल्याला. तर याचं जर नियंत्रण करायचं असेल आपल्याला तर 25 ग्रॅम डायथेनियम 45 किंवा 10 ग्रॅम कार्बनडायझिम याची जर फवारणी केली तर आपण हा रोग प्रभावीपणे नियंत्रित करू शकतो. बरं सर, कांद्यामध्ये जीवाणूमुळे काही रोग येतो का, म्हणजे जे बॅक्टेरिया असतात त्यांच्यामुळे काही रोग येतो का आणि तो कोणता असतो. याच्यामध्ये मऊकूज नावाचा जीवाणूजन्य रोग येतो आणि हा अतिशय महत्वाचा रोग आहे आणि याच्यामध्ये इरविनिया कॅरेटोविना पॅथोवार कॅरोटोविना नावाच्या जीवाणूमुळे हा रोग येतो आणि या रोगाचा जर प्रादुर्भाव झाला असेल तर पूर्ण कांदाच मऊ पडतो त्याच्यामुळे याला मऊकूज असं म्हणतात. आणि हा रोग जेव्हा जमिनीमध्ये हे जे बॅक्टेरिया असतं किंवा हे जे जीवाणू असतात हे जमिनीमध्येच असतात आणि जेव्हा हे जीवाणू जखम झालेल्या पानाद्वारे ते आतमध्ये शिरतात आणि ते कांद्याच्या मानेवरती जातात आणि तिथे ती मान कांद्याची मान जी आहे ती मऊ पडते. जर त्याला आपण थोडासा दाब दिला तर त्याच्यातून आपल्याला पुवासारखा दुर्गंध असा वास येतो किंवा गंधकासारखा वास येतो आणि हे कांदे नंतर त्याच्या आतमध्ये सडतात आणि अशा प्रकारे त्या कांद्याचं नुकसान होतं. बरं सर, इथे आपण पुन्हा एकदा थांबूया कारण वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठे जाऊ नका, पाहत रहा आमची माती आमची माणसं हा कार्यक्रम. विश्रांतीनंतर आपणा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सर, कांद्यावर जो जीवाणूचा रोग येतो, जीवाणूमुळे जो रोग येतो त्याविषयी आपण सांगितलं तर यावर आपल्याला कशा पद्धतीनं नियंत्रण मिळवता येईल, यावर काय उपाययोजना आपण करायला हव्यात. तर हा मऊकूज नावाचा जो रोग आहे हा शेतामध्ये जे जीवाणू असतात त्याच्यापासूनच जखमेद्वारे जातात. त्याच्यामुळं जेव्हा कांदा पिकाचं
चांगले क्युरिंग झाल्यानंतरच आपण कांदा चाळीमध्ये त्याची साठवणूक करायला पाहिजे. जेव्हा कांदे काढायला येतात त्यावेळेस ते दोन ते चार दिवस शेतामध्ये पालीसकट ठेवावे लागतात. त्याच्यानंतर त्या पाल जी असते त्याची ती कापून काढायची आणि 10 ते 15 दिवस ते सावलीमध्ये वाढून चांगली क्युरिंग झाल्यानंतरच ते चाळीमध्ये जर आपण ठेवले तर या रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. त्याचप्रमाणे जे ज्या कांद्याचे माना जाळ्या असतील किंवा जे अर्धवट पोसलेले कांदे असतील ते कांदे वेगळे करून चांगले हेल्दी कांदे किंवा जे चांगले चांगली वाढ झालेले कांदे असेल चांगला आकार असलेले कांदे असतील याचाच आपण चांगल्या पद्धतीने जर चाळीमध्ये साठवणूक केली तर या रोगाचं आपण नियंत्रण करू शकतो. आणि या रोगांकरता हा रोग होऊ नये म्हणून आपल्याला बीज प्रक्रिया करणं अत्यावश्यक असते. बीज प्रक्रिया म्हणजे हे जे कांदे बल्ब आपण आपल्याला सीड प्रोडक्शन जेव्हा करायचं असते तेव्हा हे बल्ब आपण शेतामध्ये लावतो आणि हे बल्ब लावताना ते स्ट्रेप्टोसायक्लिन 1 ग्रॅम प्रति किलो प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन आणि 50 ml ट्रायकोडर्मा घेऊन त्याच्यामध्ये जर हे बल्ब आपण बुडवले आणि त्याच्यानंतर जर लागवड केली तर हा मऊ कुज नावाचा रोग चांगल्या प्रकारे आपल्याला नियंत्रित करता येतो. बरं सर, आपण साठवणुकीबद्दल सुद्धा बोललात तर या कांद्याची जी साठवणूक करतो आपण जेव्हा तर ते करताना यावर काही रोग येतो का आणि तो कुठला? साठवणुकीमध्ये सुद्धा या कांदा पिकावरती बऱ्याच प्रकारचे रोग येतात आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा रोग म्हणजे मानकुज रोग. आणि हा मानकुज रोग जेव्हा आपल्या कांदा पिकामध्ये येतो तर या पिकांमध्ये बॉट्रिटिस अलाय नावाची बुरशी असते. ही बुरशी जमिनीमध्येच असते आणि ती जेव्हा कांद्याला जखम झालेली असेल तेव्हा ती कांद्याच्या मानेमध्ये शिरते आणि मानेमध्ये शिरून मग ती कांद्याच्या आतमध्ये जाते आणि तिथे कांदे सडतात. त्याच्यामुळे कांदा जर आपण उभा फोडून पाहिला असल्यास तो शिजवल्यासारखा आपल्याला त्याचा तपकिरी रंग दिसतो आणि अशा प्रकारे त्या कांद्याची सड होते. बरं, तर यावर आपण कसं उपाययोजना काय आहेत की हा कांदा असा सडायला नको त्यावर काय करता येईल आपल्याला? तर आपल्याला हा कांदा चांगला क्युटिंग केलेला चांगला वाळवलेला कांदा काढणीनंतर तो व्यवस्थित पाल काढल्यानंतर 10 ते 15 दिवस सावली चांगला वाळवून त्याच्यानंतरच आपण जर चांगल्या हेल्दी कांदा जर आपण चाळीमध्ये टाकला तर आपण या रोगापासून संरक्षण मिळवू शकतो. बरं सर, आपण एक वेगवेगळे रोग आता बघितलेत, आपण वेगवेगळ्या रोगांविषयी माहिती सांगितली, पण मुळात हे जे रोग असतात ते कुठनं येतात, हे रोग कशामुळे होतात, याचं कारण काय आहे? वातावरणामध्ये बऱ्याच प्रकारचे बुरशी आहेत, काही जीवाणू आहेत आणि काही सूत्रकृमीचे सुद्धा काही रोग आहेत, व्हायरल काही डिसीजेस आहेत. हे सगळे जीवाणू वातावरणामध्येच असतात आणि त्याला जेव्हा अनुकूल किंवा पोषक वातावरण मिळतं त्यावेळेस ते त्याच्या त्या कांद्यावरती किंवा कोणत्याही पिकावरती हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा हे जे बुरशीकारक रोगकारक बुरशी जी आहे किंवा रोगकारक ऑर्गॅनिझम जे आहेत ते त्यावेळेस त्या पिकावरती वाढतात आणि ते आपली जीवनक्रम सुरू करतात आणि त्याच्यामुळे पिकावरती पानावरती असेल किंवा मुळांवरती असेल किंवा फांद्यांवरती असेल अशा विविध प्रकारचे मग त्याच्यावरती ठिपके येतात आणि पानावरती ठिपके जर आले तर त्याची प्रकाश संश्लेषण क्रिया कमी होते, पानं पिवळे पडतात, पानं गळतात, वाळतात, मुरतात, त्याच्यामुळे पिकाची उत्पादन देण्याची क्षमता कमी होते. त्याचप्रकारे काही बल्बवर सुद्धा आपण बरेच रोग बघितलेले आहेत, त्याच्यामुळे त्याच्यावरती बल्ब रॉट किंवा मऊ कुज किंवा हे पांढरी सड अशा विविध प्रकारच्या सळी येतात. तर या हे जे जीवाणू असतात त्याला जर पोषक वातावरण मिळालं तर हे सगळे आपल्या पिकावरती हमला करतात, तर ते येऊ नये म्हणून आपण रोग दिसता क्षणी जर आपण फवारणी केली किंवा ट्रीटमेंट केली बीज प्रक्रिया करणं अत्यावश्यक असतं किंवा हे जे आपण बियाणे लावतो त्यावेळेसच ते रोग येऊ नये म्हणून सुरुवातीपासून जर आपण काळजी घेतली तर अशा प्रकारचं नुकसान आपण टाळू शकतो आणि आपल्या पिकाचं चांगलं उत्पादन वाढवू शकतो. नक्कीच, म्हणजे एकूणच लागवडीपासून पिकाच्या आपण योग्य काळजी घेतली आणि व्यवस्थापन केलं तर नक्कीच आपण या रोगांवर मात करू शकतो आणि चांगल्यात चांगलं उत्पादन घेऊ शकतो. सर, वेळात वेळ काढून आपण इथे आलात आणि कांदा पिकावर जे काही रोग येतात त्याचं व्यवस्थापन कसं करावं याविषयी इतकी छान माहिती आपल्या दर्शकांपर्यंत पोहोचवली त्यासाठी नागपूर दूरदर्शनतर्फे मी आपली आभारी आहे. नमस्कार. नमस्कार.
दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरच्या कृषी विषयक कार्यक्रमांबद्दल आपल्या प्रतिक्रिया, शेतीविषयक आपले प्रश्न आणि कृषी तंत्रज्ञानावर आधारित आमच्या कार्यक्रमांमध्ये आपल्याला कशा स्वरूपाचे बदल अपेक्षित आहेत याबद्दल आम्हाला अवश्य कळवा. 9969023081 या व्हॉट्सअप क्रमांकावर किंवा ddmumbaikrishi@gmail.com या ईमेल आयडीवर. आपल्या व्हॉट्सअप पोस्टमध्ये आणि मेलमध्ये आपलं नाव आणि पत्ता अवश्य लिहा.